हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते प्राजक्ताज आर्ट अँड किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला वांग्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवलात तर नक्की तुम्हाला आवडेल। खूप म्हणजे खूपच चवीला ही भाजी होते आणि पटकन होते। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। बघता क्षणी खावीशी वाटेल अशी आपली मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे। जर तुमच्याकडे भरलं वांगं बनवण्यासाठी वेळ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही वांगं बनवलं तर हे वांगं झटपट होतं आणि टेस्टला देखील खूपच सुंदर लागतं। चला तर मग हे वांगं कसं बनवायचं ते पाहूयात। तर इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे। आता या पॅनमध्ये साधारण 1.5 पळी तेल मी इथे घातलेलं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मी। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेते। आता यामध्ये मी थोडासा हिंग घालते आणि थोडीशी हळद घालून ही आपल्याला कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। कांदा आपला छान लाल झालेला आहे। आता यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेला मसाला मी यामध्ये घालणार आहे। तर या मसाल्यासाठी मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेऊन हे सर्व मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक केलेलं आहे। आता हा मसाला आपण तेलामध्ये घालून मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत साधारण 2 ते 3 मिनटं मसाला भाजायचा आहे। तर मसाला 2 मिनटं भाजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी कांदा लसूण चटणी घालणार आहे। तुम्ही तिखट तुमच्यानुसार आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। तर इथे मी कांदा लसूण चटणी साधारण 2 ते 3 चमचे घातलेली आहे। तर चटणी घातल्यानंतर ती देखील आपल्याला या मसाल्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे, म्हणजे यालाही छान तेल सुटेल। तिखट मसाल्यामध्ये छान मिक्स झाल्यावर आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते। आता यामध्ये आपण वांगी टाकायची आहेत, तर अशी मी लांब वांगी चिरून घेतलेली आहेत आणि मीठ घालून ही वांगी मिठाच्या पाण्यात ठेवली होती त्यामुळे ती काळी पडत नाहीत। तर ही स्वच्छ धुतलेली वांगी आता यामध्ये घालून आता मी हे छान यामध्ये मिक्स करून घेते। तर साधारण 1/2 मिनिट मी यामध्ये या मसाल्यामध्ये ही वांगी परतून घेते। तर भाजीला खूप छान अशी चव येण्यासाठी इथे मी गुळाचा वापर करणार आहे। तर साधारण मी 1/2 चमचा भरून गुळ घातलेला आहे। आता हा गुळ यामध्ये मिक्स करून भाजी शिजण्यासाठी मी साधारण 1 वाटी भरून पाणी इथे घातलेलं आहे। आता यामध्ये मी साधारण 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तर हा देखील भाजीमध्ये छान मिक्स करून आता यावर एक झाकण ठेवून वांगी आपल्याला 7 ते 8 मिनटं मंद आचेवर शिजत ठेवायची आहेत। तर 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर आपली मस्त अशी झटपट होणारी एकदम चविष्ट अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबत बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे एखादा नवीन व्हिडिओ मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।